एरवी सामान्य नागरिकांशी उद्धटपणे बोलणाऱ्या तहसील कार्यालयात माहिती घेण्यासाठी आलेल्या पत्रकारांशी उद्दामपणे बोलणाऱ्या राहुरीच्या तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी आपल्या वर्तनानं वरिष्ठांनाही झटका दिला तहसीलदार अहिरराव आपल्या विविध महत्त्वाच्या कामांशी कचेरीत आलेल्या नागरिकांशी बेमुवर्थपणे वागत असल्यानं त्यांच्या इतर उपकार्यालयातील कर्मचारीही नागरिकांशी त्याच पद्धतीनं वागत असल्यानं वरमाई शिंदळ तर वराडही शिंदळ अशी प्रचिती लोकांना येते तहसीलदार अहिरराव या नागरिक तसेच पत्रकारांबरोबरच उद्धटपणे वागत नाहीत तर आपल्या कार्यकर्त्यांच्या कामा लोकांच्या कामासाठी कचेरीत येणाऱ्या लोकप्रतिनिधींशी त्यांची अशीच वर्तणूक आहे त्यामुळं त्यांच्या या विक्षिप्त आणि विचित्र वागण्याला जनता त्रस्त झाली आहे मध्यंतरी राहुरीची महसूल वसुली कमी झाल्यानं त्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयानं लेखी ले आदेश या कार्यालयाला काढले त्यामुळं अगोदर झोपे गेलेल्या या तहसीलदारांनी एका रात्रीतून मुळा पात्रातील अनेक साठे जप्त करून तहसील कचेरीसमोर वाळूचे ढीग लावले ती वाळू किती त्रास होती आणि नंतर किती वाळूचा लिलाव करण्यात आला हे मात्र गुलदस्त्यातच आहे सोमवारी संध्याकाळी या बाईसाहेबांना कुठून तरी टीप मिळाली की नगर मनमाट राज्यमार्गानं कृषी विद्यापीठाजवळून वाळूनं भरलेल्या काही मालमोटारी जात आहेत म्हणून कर्तव्यदक्ष तहसीलदार अहिरराव यांनी त्यांचे सहकारी आवटी बकरे आणि इतरांना सोबत घेऊन त्या मालमोटारी जप्त करून तहसील कचेरीसमोर आणल्या रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांनी ही कामगिरी केली वाळूच्या मालमोटारी खरे मात्र पुढील गोष्टींना त्यांना तोंड देणं मुश्किल झालं कारण पुंतांब्याहून अहमदनगरच्या दिशेने वाळूनं भरून जाणाऱ्या या मालमोटारी शासकीय कामासाठी वाळू घेऊन चाललेल्या होत्या तहसीलदार अहिरराव वरिष्ठांशी फोनवर बोलताना मला वाळूसंदर्भात टीप मिळाली होती त्यामुळं मी कारवाई केली गाडीवाल्यांकडं पावत्या नव्हत्या हे सांगताना त्यांची पुरे वाट लागली होती या घटनेची माहिती मिळताच राहुरी शहरातील पत्रकार माहिती घेण्यासाठी तहसील कार्यालयात गेले असताना ही बातमी घेऊ नका तुमचे कॅमेरे बंद करा मी बारा तासांपासून इथं बसून आहे मला आता वेळ नाही असं म्हणून माहिती देण्यास नकार दिला तरीही पत्रकारांनी त्यांच्या यंत्रणेमार्फत माहिती काढली पुणतांब्याहून नगरच्या दिशेने वाळू घेऊन जाणाऱ्या मालमोटारीत तीन ब्रासपेक्षा अधिक वाळू होती त्याच्या पावत्या होत्या की नाही हे तहसीलदार आणि चालकांनाच माहिती जो नियम सामान्य नागरिकांनाच तोच नियम शासकीय अधिकाऱ्यांना असायला हवा याची चर्चा सर्वत्र सुरू आहे प्रतिनिधी गणेश सह कॅमेरामन अक्षय नारद सी चोवीस तास राहुरी